महाराष्ट्रातल्या अमरावतीमध्ये ज्या वेळेला काही रुग्णांचं जिनॉम टेस्टिंग म्हणजे आंतररचनेच्या तपासण्या केल्या गेल्या त्या त्या विषाणूमध्ये सुद्धा म्युटेशन झालं आहे असं लक्षात आलं आहे. हा महाराष्ट्रात तयार झालेला विषाणू होता आणि अतिशय बाधक स्वरूपात होता आणि त्याला B.1.617.1 आणि 2 अशी नावं दिली गेली. हा डबल म्युटंट होता आणि याला नंतर WHO याला डेल्टा आणि कॅपा अशी नावं दिली. यातला हा डेल्टा जो विषाणू आहे हा इतका घातक होता, इतका बाधक होता, त्याच्या इतकी मारक शक्ती होती की महाराष्ट्रामध्ये फेब्रुवारी महिन्यापासून सुरू झालेली कोरोनाची दुसरी लाट ही त्याची साक्ष आहे. याच्यामध्ये 1 लाखापेक्षा जास्त म्हणजे या दुसऱ्या लाटेमध्ये जवळजवळ 50,000 लोकांचा मृत्यू झाला केवळ 4 महिन्यामध्ये. त्याचबरोबर ऑक्सिजनचा तुटवडा होता, अनेक ठिकाणी अनेक लोकांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये बाधा झाली. त्याचवेळेला हा विषाणू महाराष्ट्राबाहेर दिल्ली, राजस्थान, गुजरात, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ अशा ठिकाणी पसरला आणि अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण भारतभरामध्ये याची वाढ होत गेली. हा डेल्टा विषाणू हा भारतातून इंग्लंड, त्याचप्रमाणे अमेरिका, स्पेन या ठिकाणी मोठ्या स्वरूपात सापडला. आता प्रश्न असा होता की आत्ता म्हणजे या साधारणतः जून महिन्यामध्ये या डेल्टा विषाणूमध्ये सुद्धा परिवर्तन झालं आहे आणि त्याचं नाव आता AY.1 किंवा डेल्टा प्लस असं त्याचं नाव ठेवलं गेलं आहे. हा जो विषाणू आहे हा विषाणू कशा स्वरूपाचा आहे याच्याबद्दल अजून फारशी कल्पना नाही. मात्र एक गोष्ट अशी लक्षात आलेली आहे की ह्या विषाणूला आत्ता आपल्या भारतामध्ये जे कृत्रिमरित्या द्यायच्या अँटीबॉडीज आहेत म्हणजे उदाहरणार्थ त्याला मोनोक्लोनल अँटीबॉडीज म्हणतात, त्याची कॉकटेल या स्वरूपात ते दिले जातात आणि त्याच्यामुळं रुग्ण वेगाने बरे होत आहेत अशा प्रकारचेही निष्कर्ष हैदराबादमधून आणि महाराष्ट्रातल्या लातूरमधून आलेले आहेत. त्याचप्रमाणे जगभरातही याच्यावर हे जे अँटीबॉडी कॉकटेल आहे त्याला मोनोक्लोनल अँटीबॉडीज म्हणतात, त्याचे रिझल्ट खूप चांगले आहेत. परंतु हा जो आता डेल्टा प्लस विषाणू आहे हा मात्र या मोनोक्लोनल अँटीबॉडीजला दाद देत नाही, त्याच्यामुळे आता तोही एक प्रश्न येईल. ज्यावेळेला आता अभ्यास चालू आहे हा अधिक मारक आहे का, म्हणजे आत्ताचा जो डेल्टा विषाणू हा आधीच्या SARS-CoV-2 60% जास्ती मारक होता, आता हा विषाणू जास्ती मारक आहे का कमी आहे याच्यावर आपल्या पुढच्या गोष्टीचं हे ठरेल. ही पुढची साथ जर आली तर ते किती तीव्र असेल ते कळेल. त्याचबरोबर हा कुठल्या वयोगटाला जास्ती बाधित करेल याचंही लक्षात येईल. तर सध्या फक्त भारतामध्ये या डेल्टा प्लसचे 6 रुग्ण सापडलेले आहेत, परंतु जगभरात 10 देशांमध्ये 63 रुग्ण सापडलेले आहेत, त्यामुळं भारतात जवळजवळ 10% रुग्ण आहेत. आता ही परिस्थिती अशी आहे की पहिल्या लाटेच्या अखेरीस मागच्या वर्षीच्या डिसेंबर जानेवारीमध्ये रुग्णसंख्या कमी झाली होती, अनलॉक झालं, त्याच्यामुळे मोठ्या स्वरूपात लोक बाहेर पडायला लागले, परगावी गेले, फिरून आले, त्याचप्रमाणे लग्न समारंभ, राजकीय रॅलीज असं मोठमोठ्या प्रमाणातले गर्दी आणि लग्न समारंभ वगैरे हे खूप मोठ्या प्रमाणात सुरू झाले आणि ह्या विषाणूचा संसर्ग वाढला. त्याचबरोबर त्यावेळेला वेळेतच सांगितलं गेलं होतं की अशा प्रकारचा विषाणू सापडला आहे त्यासाठी आपल्याला काळजी घेतली पाहिजे, परंतु तशी सरकारकडून काळजी घेतली नाही आणि त्यामुळं ही दुसरी लाट खूप वेगातमध्ये फेब्रुवारीपासून सुरू झाली. पण आजही आपण जर पाहिलं तर नेमकी तीच परिस्थिती आहे, ज्याला आपण इतिहासाची पुनरावृत्ती म्हणतो तसाच प्रकार आहे. आजही दुसऱ्या लाटेचा जोर ओसरलेला आहे महाराष्ट्रामध्ये. आता साधारणतः 8,000 रुग्ण दिवसाला दाखल होत आहेत नव्याने. अनलॉक होत आहे, लोक पुन्हा बाहेर पडायला लागले आहेत, पुन्हा रस्त्यांवर गर्दी दिसायला लागली आहे आणि याच वेळेला जे लसीकरण व्हायला पाहिजे तेही फारशा मोठ्या प्रमाणात होत नाही आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जे आत्ता विषाणू निघालेत हे काही विशिष्ट भागांमध्ये जास्ती सापडले असतील तर तिथली तपासणी व्हायला पाहिजे. आपण जर आत्ता 10 जूनला प्रसिद्ध झालेले महाराष्ट्रातल्या पॉझिटिव्हिटीचे आकडे पाहिले तर कोल्हापूरमध्ये साधारणतः 15 ते 16% पॉझिटिव्हिटी आहे, त्यानंतर रत्नागिरीमध्ये 13% आहे, पुण्यामध्ये 11% आहे, कोकणातले बाकीचे 2 जिल्हे म्हणजे सिंधुदुर्ग आणि रायगड इथेही 10% जास्ती आहे, साताऱ्यामध्येही 10% जास्ती. म्हणजे हा जो पश्चिम महाराष्ट्राचा पट्टा आणि कोकण आहे या भागात
रुग्णांची संख्या अजूनही जास्ती आहे, अजूनही तिथे पॉझिटिव्हिटी रेट हाय आहे. तर अशा ठिकाणच्या रुग्णांचे जिनॉम सिक्वेन्सिंग करून आपल्याला शोधून काढायला पाहिजे की खरोखरच हा डेल्टा प्लस विषाणू आता तिथं वाढतो आहे का, त्याच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे. त्याच्यामुळं तिसरी लाट येण्याची ही जी सगळी शक्यता निर्माण झाली आहे हां या अनलॉकमुळं, तर यामध्ये जर सरकारने जिनॉम सिक्वेन्सिंग करून जिथं जिथं जास्ती रुग्ण सापडत आहेत तिथल्या रुग्णांच्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या तपासण्या करून त्यामध्ये आपल्याला बघितलं पाहिजे की इथं हा डेल्टा प्लस विषाणू येतो आहे का. दुसरी गोष्ट, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग हे वाढवलं पाहिजे. आपण जसजशी रुग्णसंख्या कमी होती आहे तसतसं कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचंही प्रमाण किंवा रोजच्या टेस्टिंगचंही प्रमाण कमी होतं आहे, ते योग्य नाही आहे. टेस्टिंगचं प्रमाण कमी करता नाही का पाहिजे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज लोकांनी पुन्हा एकदा सर्व निर्बंध सोडलेले आहेत, पुन्हा रस्त्यावर गर्दी होत आहे, पुन्हा लोक मास्क न वापरता बाहेर फिरत आहेत आणि इतर गोष्टीही पाळल्या जात नाही आहेत. त्याच्यामुळे ही खात्री आहे, जर ह्या गोष्टी आपण केल्या नाहीत तर येत्या 2 महिन्यात आपल्याला तिसरी लाट सुरू झाल्याचं दिसेल. परंतु जर सरकारने जिनॉम सिक्वेन्सिंग किंवा कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व्यवस्थित केलं, लोकांचं विलगीकरण व्यवस्थित केलं, लोकांनी जर प्रतिबंधक उपाय पाळले आणि जर वॅक्सिनेशन मोठ्या प्रमाणात झालं तर कदाचित तिसऱ्या लाटेला आपण रोखू शकू किंवा नियंत्रणात ठेवू शकू.